काटोलमधून अनिल देशमुखांऐवजी सलील देशमुख हे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. काटोलमधून याआधीच अनिल देशमुखांना पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. काटोलमधून सलील देशमुख हे आता पवार गटाचे उमेदवार असतील असं कळत आहे. अनिल देशमुख आणि सलील देशमुख दोघांनाही एबी फॉर्म मिळाले आहेत. सलील देशमुख हे अनिल देशमुखांचे पुत्र आहेत.